एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. अनुला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं? तर त्याच्या मिशा. खरं म्हणजे तिला मिशावाली सगळीच माणसं आवडतात. मिशा बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात. गोष्टीचं नाव आहे बाबाच्या मिशा. गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी आणि चित्रसुद्धा त्यांनीच काढली आहेत. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. तशा अनुला बाबाच्या खूप गोष्टी आवडतात. बाबाने केलेला आकाशकंदील, त्याने तळलेली कांद्याची भजी, त्याने केलेलं कागदाचं कासव, शिवाय तो उड्या मारत जिने चढतो, मामाबरोबर कुस्ती खेळतो, पाहुणे आले की सगळ्यांना खूप हसवतो, ते सगळंच अनुला आवडतं. पण तिला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे? बाबाच्या मिशा. रोज सकाळी बाबा दाढी करतो, अनुशेजारी बसते आणि मन लावून बघते. आपली छोटीशी कात्री दोन बोटांमध्ये पकडून चुकचुक आवाज करत बाबा आपली मिशी कातरतो. अनु म्हणते, आता इकडे थोडंसं, आता थोडंसं त्या बाजूला. बाबा छोटी नाही करायची मिशी, कट्टी करी ना मग. बाबा आंघोळ करून येतो. अनु छोटूशा कंगव्याने त्याच्या मिशा नीट विंचरते. मग त्यांची दोन्ही टोकं बोटांच्या चिमटीत पकडून वळवते. बाबाच्या मिशा मस्त आकडेबाज होतात. झालं, आता विस्कटायच्या नाहीत, सांगून ठेवतीये. अनु बाबाला बजावते. अनुला नेहमी वाटतं की बाबाने झकास अंगरखा घातला, डोक्यावर लाल चुटुक पगडी घातली आणि तो घोड्यावर बसला तर कसला दिसेल. कमरेला तलवार बिलवार, एकदम मावळाच, टकटक 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 टकटक, चस्मिस मावळा. ही अनुला खरं म्हणजे मिशावाली सगळीच माणसं आवडतात. वर्गातल्या तुतीच्या म्हणजे स्मृतीच्या बाबांच्या मिशा केवढ्या जाड आहेत. त्या विंचरायला भला मोठा कंगवा लागत असेल. तुतीचा बाबा टेनिस मस्त खेळतो. खरं म्हणजे त्याने कुस्ती खेळायला पाहिजे. असा तुरेदार फेटा डोक्याला बांधला आणि खांद्यावर गदा घेतली तर तो कसला भारी दिसेल. साहिलच्या बाबाच्या मिशा अगदी बारीक आहेत. त्या इतक्या छान कातरणं कसं काय जमतं त्याला कोण जाणे. त्याने मोठी काळी हॅट घातली, मोठा काळा कोट चढवला आणि काळा चष्मा घातला तर तो टीव्हीवरच्या मालिकेतला गुप्त पोलीस असतो ना, वाईट चोराला पकडून देणारा, त्याच्यासारखा दिसेल. टणा टण टण. शेजारच्या घरात राहणाऱ्या आजोबांची मिशी सगळ्यात बेस्ट आहे. आकाशातला चिमुकला काळा पांढरा ढग त्यांच्या नाकाखाली राहायला आलाय असं वाटतं. त्या ढगामागे त्यांचं तोंड लपून जातं. त्यांना खाता कसं येत असेल? अनुला आजोबांची काळजीच वाटते. अनुला प्रश्न पडतो, माझ्या नाकाखाली का मिशा उगवत नाहीत? मग ती रोज आंघोळी आधी हातावर साबणाचा चिक्कार फेस करते आणि नाकाखाली तऱ्हे तऱ्हेच्या मिशा चिकटवते. माझी मिशी सगळ्यांपेक्षा मस्त आहे, पांढरी शुभ्र मऊ मऊ आहे की नाही छान, ती खुश होऊन म्हणते. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books-pip.com.